विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष लढण्यास ठाम, 1 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार तर 12 तारखेला फॉर्म भरून सर्वांचे 12 वाजवणार, शिवतारेंची घोषणा। बारामतीतून पवार पर्व संपवणार, आज दहशतवादाचा उगम शरद पवारांकडून तर अजितदादांनी हा दहशतवाद कायम ठेवला, विजय शिवतारेंचा पवार कुटुंबांवर जोरदार हल्ला बोल। काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये चंद्रपूरच्या जागेचा तिढा कायम, चंद्रपूरच्या जागेवरून शिवानी वडेट्टीवार लढण्यास आग्रही, चंद्रपूरमधून कोण लढणार यावर मात्र पडदा कायम। राज्यातील काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, रामटेकमधून रश्मी बर्वे, नागपुरात विकास ठाकरेंना उमेदवारी तर गडचिरोलीतून नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर। दिल्लीतील बैठकीत उदयनराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब, साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंची उमेदवारी घोषित, उदयनराजे भोसले कमळ चिन्हावर लढणार। राज्यात आणखी एक काका पुतण्यास संघर्ष, शहाजीबाबू पाटलांचे 9 पुतणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये करणार पक्षप्रवेश। संग्राम पाटील यांच्यासोबत 40 वर्षांपासून संबंध नाही, आमदार शहाजीबाबू पाटील यांचं स्पष्टीकरण। कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात, 13 उत्सव मोठ्या दणक्यात गावोगावी साजरा, शिमगोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे रवाना। देवेंद्र फडणवीसांची ज्योती मेटेंसोबत फोनवर चर्चा, फडणवीसांकडून ज्योती मेटेंचं मन वळवण्याचा प्रयत्न, विधानसभेसाठी विचार करू, फडणवीसांनी आश्वासन दिल्याची माहिती। काँग्रेसच्या चौथ्या यादीमध्ये चंद्रपूरच्या जागेचा तिढा कायम, चंद्रपूरच्या जागेवरून शिवानी वडेट्टीवार प्रतिभा दानोरकर लढण्यास आग्रही, मात्र तोडीस तोड असलेला उमेदवार देण्याची काँग्रेसच्या नेत्यांची मागणी। संभाजी ब्रिगेडचा लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा, संभाजी ब्रिगेडकडून हिंगोलीच्या जागेची ठाकरेंकडे मागणी, हिंगोलीची जागा ठाकरे संभाजी ब्रिगेडला सोडणार का याकडे सर्वांचं लक्ष। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळेंना उमेदवारी जाहीर, मतदारसंघातून 2 ते 3 लाख मतांनी निवडून येणार पडोळेंचा ठाम विश्वास। रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रवींद्र पाटील आणि संतोष चौधरी यांची नावं चर्चेत असल्याची माहिती, तर 2 दिवसात उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। मुंबईतील घरांच्या विक्रीतून माडा मालामाल, घरांच्या विक्रीतून माडाला गेल्या 6 महिन्यात तब्बल 391 कोटी महसूल। रत्नागिरी जिल्ह्यासह राजापूर शहरात साहेबांच्या आहळीने शिमगोत्सवाची धडाक्यात सुरुवात, राजापूरच्या आराध्यदैवत श्री देव धुतापेश्वर आणि श्री नवलादेवी मंदिरातून शिमगोत्सवाला सुरुवात। दौंड तालुक्यातील बेटवाडी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिला आक्रमक, पाणीटंचाई विरोधात महिलांचा गावात हंडा मोर्चा। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।